मध्ये कन्हान नदीला मोठा पूर आला, अचानक पूर आला आणि त्याच्यामुळे अनेक गावं आहेत त्यांचा संपर्क तुटला. हे पाणी थोडं थोडं ओसरू लागलंय, मात्र या पुरानंतरची भीषण स्थिती आणि अजूनही काही गावं आहेत ती संपर्क तुटलेल्या अवस्थेत आहेत. नागपुरात नेमका काय कहर केलाय कन्हान नदीनं आणि ह्याचं मध्य प्रदेश कनेक्शन नेमकं काय आहे, जाणून घेऊयात सविस्तर. नागपुरातल्या कन्हान नदीला आलेल्या पुरानंतरची ही दृश्य पहा. पुराच्या पाण्यात शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालंय. कपाशीचं तर पीक ओळखू येत नाहीये अशी अवस्था झालीय. डावणीला बांधलेली जनावरं मरून पडलीयत. अचानक आलेल्या पुरामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त झालाय. पुरात कन्हान, कामठी, मौदा, कोही परिसरातल्या शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय. आमच्या शेतीमध्ये म्हणजे बहुत म्हणजे नुकसान झाले. आमचे झाड पराठीचे म्हणजे खर्च लागला, तो खर्च निघत नाही. जसा म्हणजे खूप नुकसान केली आहे पाण्यामुळे. आमच्या जनावराला चारा नाही, कुटार नाही, आमचं सब म्हणजे वाहून गेला आहे. आणि माझ्या शेतीचं पूर्ण आणि माझ्या मखानाचं बी पूर्ण हे नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत कोणतेही जे आमदार खासदार कोणी बी आजपर्यंत आतापर्यंत आलेच नाही आणि कोणते बी आतापर्यंत बी लीडर कोणते आले नाही आणि खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे. नदी काठच्या वाड्या वस्त्यांवरच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय. घरात होतं नव्हतं ते सगळं पुरात वाहून गेलंय. घरात खायला अन्नाचा दाणाही उरलेला नाही. आमच्याकडं सर्वच वाहून गेलं. खायला दाणा पण नाही राहिला आणि पैसे पण नाही. सर्व भांडे कुंडे सर्व आमचं घर पण वाहले लागून गेलं. सर्व गेलं आमचं. मध्य प्रदेशातून सोडलेलं पाणी 36 तासात विदर्भात येतं. वेळीच अलर्ट दिला असता तर नुकसान टाळता आलं असतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. विदर्भातली आणि विशेषतः पूर्व विदर्भातली पूर परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मुळातच मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय न केल्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. प्रशासन गाफील राहिल्यानं मोठं नुकसान झालंय. आता किमान पूरग्रस्तांना तातडीची मदत देऊन केलेल्या चुकीची भरपाई करा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नागपूर.